वसई विरार शहर महानगरपालिकेने वसई विरारमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी एक व्हिडिओ जारी केला आहे. तो व्हिडिओ आधी आपण पाहणार आहोत. सावधान, आयुष्यभराची कमाई अनधिकृत आणि निकृष्ट घर घेण्यासाठी का गुंतवायची? अशी बांधकामं महानगरपालिकेकडून तोडली जातात. इमारत आणि जागे संबंधित कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील नगर रचना विभागाशी संपर्क साधा किंवा www.vvcmc.in या संकेतस्थळावरून माहिती मिळवा. महानगरपालिकेला विश्वासात घेऊन अनधिकृत बांधकामातून होणारी स्वतःची वित्तीय आणि जीवितहानी व फसवणूक टाळा. वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ आवाहन. अधिकृत घर, सुरक्षित घर. गेल्या काही वर्षामध्ये वसई विरार नालासोपारा या भागामध्ये शेकडो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या. आता सध्या अनेक भागामध्ये बैठ्या चाळींचं पेव फुटलेलं आहे. 2 लाखामध्ये 3 लाखामध्ये बैठ्या चाळींमध्ये घरं विकली जातात. हायवे पट्ट्यामध्ये मोठमोठी अनधिकृत गोडाऊन उभी राहत आहेत. अनधिकृत बांधकामांचं माहेरघर म्हणून वसई विरारची ओळख निर्माण झाली आहे. ज्यांनी या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करायची ती यंत्रणा या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालते. अनधिकृत बांधकामं वाचवण्यासाठी राजकीय वरदहस्त मोठ्या प्रमाणात आहे, राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामं वाढलेली आहेत. एकीकडे महानगरपालिका अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेऊ नका किंवा घर घेताना सावध राहा, कागदपत्रांची तपासणी करा असा व्हिडिओ जारी करून नागरिकांना सूचित करते. मात्र दुसरीकडे महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामं रोखण्यासाठी कोणतीही कार्यवाही होत नसल्याचं दिसत आहे. महानगरपालिकेकडून गेल्या वर्षभरामध्ये अनधिकृत बांधकामांवर कोणतीही प्रभावी कारवाई झालेली दिसलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं उभी राहिलेली आहेत. बैठ्या चाळी असतील, मोठमोठे गोडाऊन्स असतील, 4-4 मजल्यांच्या इमारती असतील, मंजूर बांधकामापेक्षा वाढीव अनधिकृत बांधकाम असेल, अशा अनधिकृत बांधकामांचं पेव सध्या फुटलेलं आहे. त्यामुळे जरी हा व्हिडिओ महानगरपालिकेकडून नागरिकांना सूचना देण्यासाठी जारी करण्यात आला असला तरी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर प्रभावी कारवाई करावी, अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत आणि नागरिकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. अनेक ठिकाणी बोगस कागदपत्रांच्या आधारे इमारती उभ्या करण्यात आलेल्या आहेत, खोट्या परवानग्या दाखवण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी एक फ्लॅट 2-3 लोकांना विकल्याच्या तक्रारी आहेत. बिल्डरने पैसे घेतलेत मात्र पजेशन दिलेलं आहे. अशा विविध तक्रारी वसई विरारमधून येतात. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये जर कोणाला घर घ्यायचं असेल तर नागरिकांनी ती इमारत किंवा ते बांधकाम अधिकृत आहे किंवा कसं याची संपूर्णपणे खातरजमा करावी. महानगरपालिकेच्या नगररचना विभागामध्ये जाऊन या बांधकामाची माहिती घ्यावी, त्याला बांधकाम परवानगी आहे का, जर इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं असेल तर त्याला OC मिळालेली आहे का याची खातरजमा करावी आणि त्यानंतरच घर खरेदी करावं असं आवाहन करण्यात येत आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.